त्यांच्या काळात सुद्धा ते झालं जे आत्ता होत आहे, ते तेव्हा मिळालं नाही आणि आत्ताही मिळत नाही आहे. हे दुःख आमच्या बद्दल आहे. गेल्या 50 वर्षापासून हा नाविक समाज सातत्याने लढा लढतोय, सातत्याने प्रयत्न करतोय, परंतु आमचा प्रश्न मात्र कुठलाही राजकीय पक्ष त्या ठिकाणी सोडत नाही. निवडणुकीचं राजकारण हे सातत्याने डोळ्यावर ठेवलं पाहिजे. आजचं आंदोलन सुद्धा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी विरोध करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही ते त्या ठिकाणी घेतलंय. परंतु गतकाळामध्ये जेवढे पृथ्वीराज चव्हाण होते तेवढे हे हजार लोक होते आज, परंतु सेनाच्या मैदान गच्च भरलं होतं. त्या ठिकाणी 2 लाख नाविक समाज 2000 आकाशाने आला होता आणि त्यावेळेस सुद्धा आमचा प्रश्न केवळ बोलवलं. माणिकराव ठाकरे त्या ठिकाणी आले, बाकीचे लोक आले आणि मला केवळ बोलवलं आणि तोंडाला पानं पुसले असे अनुभव गतकाळामध्ये सातत्याने आमच्याकडे आहेत. आणि म्हणून आपण आलात भगवान बिडवे आणि गतकाळामध्ये सुद्धा हेच अनुभव सातत्याने या समाजाच्या पदरी पडले. आता सुद्धा या सरकारकडून सुद्धा त्या अपेक्षा असताना ते सुद्धा त्या ठिकाणी होईल की याबाबत आम्ही शाश्वत नाही आहे. आणि म्हणून या नंतरच्या काळामध्ये सुद्धा आपलं सहकार्य आणि आपलं त्या ठिकाणी मार्गदर्शन असावं. परंतु या दुरावस्था राजकीय पक्ष त्याच्या स्वतःच्या हितासाठी निवडणुकीच्या राजकारण करण्यासाठी नाभिक समाजाचा ठीक आहे आमचा मताचा टक्का कमी असेल, परंतु आत्ता मात्र दोलायमान परिस्थिती आहे हे आम्ही पण जाणतो आणि अनेक वर्षापासून राजकारणामध्ये पण आम्ही कार्यरत आहोत. मग साहेब तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा, आम्हाला काय आम्ही आज इकडे तर उद्या तिकडे आम्ही सगळ्यांचेच आहोत, परंतु आज आमचा प्रश्न आपला आहे म्हणून आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. या दिन दुबळ्या नाविक समाजाचे प्रश्न आपण समजावून घेऊन भविष्यामध्ये सोडवण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न केले पाहिजे ही अपेक्षा आहे. कारण आम्ही खूप जवळून राज्यकर्त्यांना ओळखतो आणि खूप जवळून सगळ्यांना पाहिलंय. आपण जाणीवपूर्वक या ठिकाणी आला आणि आपण आम्हाला समजून घेतलं, त्याबद्दल मी आपल्या या सगळ्यांच्या वतीनं धन्यवाद देतो. आणि मी माझी व्यथा आपल्यासमोर सांगितली ती आपण मनापासून समजून घ्यावी ही माझी अपेक्षा. भगवानजीने बरोबर चांगला मुद्दा मांडला या ठिकाणी, तो गैरसमज नसावा. मी या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून इथं आलेला आहे. नाना पटोलेची खुर्चीची लढाई कधीच राहिली नाही हे महाराष्ट्र जाणतोय, पूर्ण देश जाणतोय. मी इथं राजकीय माणूस म्हणून नाही आलो. उद्या तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडीचं आमचं सरकार येणार, बिलकुल येणार आहे, तर काळ्या ढगाळाची पाणी हेच आहे. मी मगाशी बोलताना सांगितलं की मी तुमच्यातला माणूस आहे, ओबीसीतला माणूस आहे. ओबीसीतले 12.5 जाती या 12.5 हे जे आपले 12 बलुतेदार आमचे आहेत, हे 12 बलुतेदार आमचेच आहे. त्यांचं दुःख मी जळून पाहिलेलं आहे. म्हणून मी आता महत्वाची मीटिंग सुरू इथं आलो आणि मी नाना पटोले बोलते तेच करते. भगवानजी तुमचं नाव देव आहे भगवान. आता आमच्या भागातली लोक पण इथं आली आहेत, त्यांना विचार. त्यामुळे माझा स्वभाव असा आहे, मी फालतूचं काही बोलत नाही, बोललो तर ते पूर्ण करायचं काम असते, नाहीतर एका याच्यात मी निपटतो, असं तर माझा स्वभाव आहे. त्याच्यामुळे आमची मी तुम्हाला एवढाच विश्वास सांगतो की यांना मी जवळून पाहिलेला आहे. तुम्ही सरकार पाहिलेत मान्य, मी पण मी सुरुवातीला सांगितलं की आमचं 75 वर्ष झाली, आजही आमचा समाज या ठिकाणी आपल्या नाईक मानण्यासाठी येतात. मी सुरुवातीतूनच केलं, मुद्दाहून केलं. पण मला माहित आहे की हे दुःख निराकरण करण्याची संधी हे सगळ्यांच्या नशिबी नसते, हे माझ्याच नशिब आहे. मीच तुमचं दुःख निराकरण करू शकतो. हे या ठिकाणी महाराष्ट्रात 22 जे सरकार येणार आहे त्या सरकारचे मुख्यमंत्री नाना असणार आहे, लक्षात ठेवा. टाळ्यांच्या गजरामध्ये नाना 2014 साली सुद्धा आम्ही ज्यावेळेस मोठं अधिवेशन घेतलं होतं औरंगाबादला, त्यावेळेस सुद्धा आम्ही महामंडळाच्या उर्वरित महामंडळाच्या अपेक्षा केली होती, तेही झालं नाही. पण नानांच्या दुष्प्रयोग आता होणार याबद्दल मला खात्री आहे. आणि त्यामुळे येणारं सरकार एक काँग्रेस असेल, नाना मुख्यमंत्री असतील, आपल्या मागण्या त्यावर सुद्धा मी मागणी करून घेऊ.